नमस्कार, मी डॉक्टर यश वेलणकर आणि हे चॅनल आहे माइंडफुलनेस फॉर हेल्थ। हिंदीतील लोकप्रिय संगीतकार बप्पी लहरी यांचा मृत्यू ऑब्स्ट्रक्टिव स्लीप अपनिया यांनी झाला असं तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल। आणि त्यामुळे हे ऑब्स्ट्रक्टिव स्लीप अपनिया म्हणजे काय आहे याविषयीची उत्सुकता तुमच्या मनात जर निर्माण झाली असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। स्लीप ॲपनिया, ॲपनिया हा लॅटिन शब्द आहे आणि त्याचा अर्थ श्वास काही वेळ थांबणं, श्वासोश्वास थांबणं। मग डिस्पनिया हा सुद्धा शब्द तुम्ही ऐकला असेल, डिस्पनिया म्हणजे श्वासोश्वासाला त्रास होणं, अस्वस्थता जाणवणं। ॲपनिया म्हणजे श्वास पूर्णत काही वेळ थांबणं। तर असा श्वास ज्यावेळी झोपेत थांबतो त्यावेळी त्याला स्लीप ॲपनिया असं म्हणतात। आता झोपेत असा श्वास का थांबतो तर त्याचेच तीन प्रकार आहेत आणि जो कॉमन प्रकार तो म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव स्लीप ॲपनिया। म्हणजे अन्य कोणताही आजार नसताना देखील झोपेत असा श्वासोश्वास थांबण्याचा जो काही प्रकार घडतो हा पहिला प्रकार आहे। दुसरा प्रकार ज्याला म्हणतात सेंट्रल स्लीप ॲपनिया, म्हणजे हृदय थकलं असेल, ज्याला हार्ट फेल्युअर असं म्हणतात, किंवा अन्य काही शारीरिक आजार असतील तर त्यावेळी देखील अशा पद्धतीनं झोपेत श्वासोश्वास थांबतो। आणि तिसरा प्रकार म्हणजे हे दोन्ही प्रकार एकत्रित असू शकतात, त्यामुळे त्याला कॉम्प्लेक्स स्लीप ॲपनिया असं म्हणतात। आपल्याला पहिला जो प्रकार आहे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया याबद्दलची अधिक माहिती आणि त्याबद्दलची सजगता वाढवणं आवश्यक आहे, कारण हा प्रकार खूप जणांमध्ये पाहायला मिळतो। अनेकांचं ब्लड प्रेशर जे वाढत असतं, हायपर टेन्शन, त्याचं कारण देखील त्यांना न समजलेला स्लीप ॲपनिया असं असतं। आणि या ऑब्स्ट्रक्टिव स्लीप ॲपनिया म्हणजे आपली ही जी श्वासाची जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये कुठेतरी अडथळा निर्माण होतो, ऑब्स्ट्रक्शन निर्माण होतं आणि त्यामुळे काही काळ हवा आत जाऊच शकत नाही आणि त्यामुळे श्वास थांबतो। काही वेळानंतर पुन्हा तो माणूस काही हालचाल करतो आणि त्याची पुन्हा श्वास सुरू होतो। तर याचं सर्वात साधं आणि महत्त्वाचं लक्षण म्हणजे हा जो श्वास थांबतो तो एकदम असं थांबत नाही, त्याआधी त्या श्वासामध्ये अडथळा आहे असं लक्षात येत असतं आणि त्या अडथळा त्यावेळी ज्यावेळी झोप लागल्यावर त्या माणसाच्या श्वासामध्ये अडथळा येतो त्यावेळी त्या अडथळ्याचा परिणाम म्हणून जो आवाज येतो त्यालाच आपण घोरणं असं म्हणतो। त्यामुळे घोरणाऱ्या माणसाची घोरणं या कृतीची चेष्टा सगळीकडे केली जाते, पण हे चेष्टेवारी नेण्याचा विषय नाही आहे। म्हणजे अगदी चिमणराव गुंड्याभाऊपासून चिमणराव गुंड्याभाऊच्या घोरण्याची चेष्टा करत असतात आणि तुम्हाला आठवत असेल चिमणराव गुंड्याभाऊ ह्यामध्ये गुंड्याभाऊ हा जरा स्थूल असा दाखवलेला आहे, तर स्थूल माणसांमध्ये हे प्रमाण नेहमीच अधिक असतं। स्थूल माणसांमध्ये या ठिकाणी अधिक चरबी साठलेली असते ज्याचा परिणाम म्हणून ती माणसं झोपल्यानंतर त्यांची जी आतली अधांतरी राहणारा जो तालूचा पडदा आहे तो या आपल्या श्वसन मार्गामध्ये मधी येतो आणि तो थरथरतो। त्या थरथरण्यामुळे ज्या जो आवाज निर्माण होतो त्यालाच आपण घोरणं असं म्हणतो। पण हेच घोरणं, घोरणारी माणसं बरीच असतात, पण काही माणसांचं घोरणं चालू असताना मध्येच थांबतं हे शेजारी झोपलेल्या माणसाच्या लक्षात येतं। घोरणारा माणूस बऱ्याचदा आपण घोरतोय हे मान्यच करत नाही, कारण त्यावेळी तो गाढ झोपलेला असतो आणि ज्यावेळी गाढ झोप लागलेली असते त्याचवेळी आपल्या स्नायू, सर्व स्नायू हे शिथिल होतात, रिलॅक्स होतात आणि त्यामुळेच त्याचं घोरणं सुरू झालेलं असतं। पण तो घोरण्याचा जो एक आवाज येत असतो हा मध्येच काही सेकंद थांबतो, ती व्यक्ती थोडीशी हालचाल करते, कुशी बदलते आणि पुन्हा घोरू लागते। तर हे जे मध्ये श्वास थांबणं आहे किंवा घोरण्याचा आवाज थांबणं आहे हे स्लीप ॲपनियाचं पहिलं लक्षण आहे। त्यावेळी काही सेकंदापुरता
त्या व्यक्तीचा श्वासोश्वास थांबलेला असू शकतो आणि हेच प्रमाण ज्यावेळी अधिकाधिक वाढतं त्यावेळी त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. मग असा श्वास जर आपला काही वेळ थांबला तर आपल्या शरीरामध्ये धोक्याची यंत्रणा जी आहे ती जागृत होते आणि मग रक्तदाब वाढायला लागतो. त्यामुळे हायपरटेन्शनचं एक कारण स्लीप ॲपनिया आहे असं सांगितलं जातं. असा श्वास जर थांबला तर फुप्फुसांपर्यंत जेवढी हवा आवश्यक आहे तेवढी पोचत नाही आणि त्यामुळे तिथे जंतूंना अधिक वाव मिळतो आणि त्याचमुळे इन्फेक्शनची शक्यता वाढते. बप्पी लहरींच्या बाबत हे असंच झालेलं असावं असं डॉक्टरना वाटतंय. तर हा जो स्लीप ॲपनिया म्हणजे झोपेमध्ये श्वासोश्वास थांबणं हे गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे आणि त्यावर उपाय एक म्हणजे वजन कमी करणं. कारण मी म्हटलं तसं इथे चरबी जर साठलेली असेल तर हे घोरण्याचं प्रमाण आणि मग तो पडदा श्वासमार्गामध्ये पडण्याचं प्रमाण ही शक्यता अधिक वाढलेली असते. त्यामुळे अशा माणसांनी वजन कमी करण्यासाठी गांभीर्यानं प्रयत्न करायला हवे. दुसरी गोष्ट, इथला तो जो स्नायू जो अधिक सैल पडत असतो आणि त्यामुळे झोपेमध्ये तो श्वसन मार्गामध्ये पडतो आणि त्यामुळे घोरण्याचा आवाज निर्माण होतो, तर हे घोरणं म्हणजेच त्या स्नायूचं ती जी शैथिल्य आहे ते कमी करता येऊ शकतं. त्यासाठी घशाचे काही व्यायाम करणं आवश्यक आहे आणि घशाच्या व्यायामांमध्ये प्राणायाम हा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे कपालभाती, भ्रामरी आणि उज्जायी हा जो प्राणायाम आहे हा हे अशा पद्धतीचं जर सौम्य प्रमाणात स्लीप ॲपनिया असेल म्हणजेच घोरणं आणि ते मध्ये थांबणं असं जर असेल तर ते कमी करण्यासाठी खूप चांगला उपाय आहे. भ्रामरी तुम्हाला माहिती आहे, भ्रामरी म्हणजे श्वास आत घ्यायचा आणि असं आवाज करत सोडायचा. त्याचबरोबर उज्जायी म्हणजे श्वास पूर्ण बाहेर सोडायचा आणि आत घेताना आवाज करायचा, म्हणजे श्वास पूर्ण बाहेर सोडायचा आणि हे दोन्ही व्यायाम हे आपल्या घशाच्या स्नायूंना दिलेले व्यायाम आहेत. आणि असे व्यायाम जर आपण दिले तर तो जो तालूचा जो काही पडदा घशामध्ये आडवा येत असतो त्यालासुद्धा व्यायाम मिळतो आणि त्यामुळे ही शक्यता कमी होते. त्यामुळे प्राणायामातले भ्रामरी आणि उज्जायी हा प्रकार, त्याचबरोबर कपालभाती, अनुलोम विलोम हे प्रकार, हे देखील जर सौम्य प्रमाणात स्लीप ॲपनिया असेल तर तो बंदळा करायला उपयोगी पडू शकतात. जर या उपायाने काही साध्य होत नसेल तर त्यानंतरची गोष्ट म्हणजे एक ॲपरेटस मिळतं आणि ते असं नाकाला आणि तोंडाला रात्री झोपताना लावून ठेवायचं आणि त्यामुळे हा जो पडदा आतमध्ये पडतो आणि त्यामुळे श्वास थांबतो ते टाळलं जातं. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं इन्स्ट्रुमेंट हे देखील काही जणांना वापरावं लागतं. मात्र ही पुढची गोष्ट आहे, असं इन्स्ट्रुमेंट वापरायचं असेल तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन खरोखरच स्लीप ॲपनिया आहे का हे चेक करायला लागेल. त्यासाठी आवश्यक असेल तर स्लीप स्टडी म्हणजे रात्री झोपेमध्ये तुमचा श्वास खरोखरच थांबतो का ही तपासणी करून घ्यावी लागेल आणि तसं असेल तर ते हे इन्स्ट्रुमेंट हे उपयोगी ठरतात. परंतु आपला शेजारी झोपण्याला माणूस रात्री झोपेत घोरताना मध्ये मध्ये असा थांबतो का हे शेजारी जागा असणाऱ्या माणसाने जर त्याकडे माइंडफुली लक्ष ठेवलं तर तो त्या झोपलेल्या माणसाला नंतर पटवून देऊ शकतो की तू घोरतोयस म्हणजे तुला शांत झोप लागली आहे, चांगलं आहे. परंतु याचा परिणाम म्हणून स्लीप ॲपनिया होऊ शकतो आणि तो टाळायचं असेल तर केवळ घोरणं हे हसण्यावर नेऊन चालणार नाही. ते कमी करण्यासाठी निदान त्यातला हा जो मध्ये श्वास थांबण्याची जी काही प्रक्रिया आहे ही कमी करण्यासाठी सजगतेनं आणि गांभीर्यानं प्रयत्न करायला हवेत. अन्यथा त्यामुळे होणारे जे हायपरटेन्शन त्याच्या गोळ्या तुम्ही आयुष्यभर घेत राहाल आणि कधीतरी हा स्लीप ॲपनिया वाढत जाऊन त्यामुळे त्याचे जे अन्य गंभीर परिणाम आहेत ते सुद्धा होऊ शकतील. आणि म्हणूनच माइंडफुलनेस म्हणजे सजगता ही केवळ
जागा असतानाच उपयोगी नाही, तर रात्रीच्या वेळी सुद्धा आपला जोडीदार कसा घोरतो आहे हे पाहायला सुद्धा उपयोगी आहे. आता ज्यावेळी त्या व्यक्तीला असं त्रास होत असतो त्यावेळी दुसऱ्या दिवशी तिच्या एकूणच क्वालिटी ऑफ लाईफवर परिणाम होतो. तिला झोप पूर्ण झाली असं वाटत नाही, थकवा वाटतो, घसा कोरडा पडतो. अशी जर लक्षणं असतील तर स्लीप ॲपनिया आहे असं समजून घ्यायला हवं आणि हे सर्व जे काही उपाय आहेत ते गांभीर्यानं करायला हवे. स्लीप ॲपनियाचा दुसरा प्रकार सेंट्रल स्लीप ॲपनिया, यामध्ये ती व्यक्ती घोरते असं नाही, घोरण्याचा आवाज न येता सुद्धा मेंदू आणि श्वसन यंत्रणा यामध्ये जे कम्युनिकेशन होणं आवश्यक आहे ते नीट न झाल्यामुळे श्वास काही वेळा थांबतो. ज्यावेळी कार्डियाक फेल्युअर असं असेल म्हणजे हृदयाचे स्नायू थकलेले असतील, जे 2D इको मध्ये पाहायला मिळतं, म्हणजे 60% इजेक्शन फ्रॅक्शन हृदयाच्या स्नायूचं असणं हे नॉर्मल असतं, तो ज्यावेळी कमी झालेला असतो त्यावेळी हृदयाचे स्नायू थकलेले असतात, नीट काम करत नसतात आणि त्याचा परिणाम देखील श्वसनावर होतो आणि त्यामुळे रात्री झोपेमध्ये अशा पद्धतीनं श्वास थांबतो आणि ते देखील धोकादायक असतं. पण त्यावर कार्डियाक्स डॉक्टराच्या मदतीनंच तुम्ही उपाय करणं हे आवश्यक असतं. आणि तिसरा प्रकार जो स्लीप ॲपनियाचा आहे तो म्हणजे ह्या असा काहीतरी आजार असतो कार्डियाक फेल्युअरसारखा आणि ती व्यक्ती घोरतही असते आणि त्यामुळे दोन्ही प्रकारचे स्लीप ॲपनिया त्या व्यक्तीमध्ये होऊ शकतात आणि त्याला कॉम्प्लेक्स स्लीप ॲपनिया असं म्हणतात. हे पुढचे दोन्ही प्रकार हे तुम्ही ट्रीट नाही करू शकत, त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे. मात्र पहिला जो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया आहे तो मात्र तुम्ही घरच्या घरी योग्य ती काळजी घेऊन स्वतःच्या सवयी बदलून थोडं वजन कमी करून घशाच्या स्नायूंना व्यायाम देऊन हे तुम्ही हळूहळू तो स्लीप ॲपनिया बरा करू शकता. आपलं झोपेचं आरोग्य कसं आहे याकडे देखील आपण माइंडफुल होऊन लक्ष देऊया. धन्यवाद.